नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रायगड जिल्ह्यासह कोकणातील बहुतांश लोक उदरनिर्वाहासाठी मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहेत. मात्र आज घडीला या जनतेसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. कोळी बांधवांच्या अडचणी आणि त्यांना उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री भगवंत खुबा यांनी दिले आहे. आमदार रमेश पाटील, चेतन पाटील यांच्यासमवेत नवगाव थळ येथील मच्छीमार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री भगवंत खुबा यांची नुकतीच भेट घेतली आणि समस्या मांडल्या. यावेळी मंत्री महोदयांनी मासेमारी समस्या सोडवणार असल्याचे आश्वासन दिले. पनवेल उरण नवी मुंबईतील 95 गावांमधील सिडको संपादित जमिनीवर प्रकल्पग्रस्तांनी नैसर्गिक गरजेपोटी उभारलेली घरे बांधकामे शासनाने सरसकट नियमित करावी अशी मागणी लोकनेते दिबा पाटील, आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी जासई येथे केली. या बैठकीला सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सरचिटणीस भूषण पाटील, रविशेठ भोईर, अतुल पाटील, दीपक पाटील, सुरेश पाटील, सुधाकर पाटील, चंद्रकांत घरत, विनोद म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको शासनाचे धोरण प्रकल्पग्रस्तांना मंजूर नाही आणि म्हणून या संदर्भात गावागावांमधून सिडकोकडे हरकती गेल्या पाहिजेत, या संदर्भात विविध ठिकाणी बैठका घेतल्या जाणार असल्याची माहिती दिली. माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात आज 24वा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंग कोश्यारी भूषवणार आहेत. समारंभास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. उरण नगर परिषद प्रशासनाने लवकरच मान्सूनपूर्व नाले सफाईला सुरुवात केली आहे. दरवर्षी उरण नगर परिषद मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनपूर्व नाले सफाई करण्याची कामे हाती घेत असते. मात्र 2021 मे महिन्यात चक्रीवादळ आणि धुमाकूळ घातल्याने नाले सफाईला विलंब लागला होता. यावर्षी चक्रीवादळाचे संकेत हवामान खात्याकडून देण्यात आले असून यावर्षी तीच परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी लवकरच नाले सफाई करण्याचा निर्णय घेऊन नाले सफाईच्या कामाला प्रारंभ केला. द्रोणागिरी डोंगराकडून येणारे पाणी मुख्य नाल्याकडून तो थेट कोळीवाडा मार्गे समुद्रात जात आहे, त्यामुळे त्या नाल्याची सफाई ही प्रथम केली जात आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच गेल्या काही दिवसांपासून खारघर तळोजा शहरामध्ये वेळी अवेळी वीज पुरवठा कोणत्याही पूर्वसूचना न देता खंडित केला जात आहे, त्यामुळे नागरिक, विद्यार्थी तसेच व्यावसायिकांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा कारभार उन्हाळ्यामध्ये नियोजनशून्य झाला असून आठवड्यात अनेक वेळा वीज खंडित होत आहे. नागरिकांच्या अनेक तक्रारी स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्याकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी महावितरणाला निवेदनाद्वारे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. खारघरमधील भाजपच्या शिष्टमंडळाने महावितरणाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर जे पाटील यांची भेट घेतली. यामध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत एक निवेदन दिले. यावेळी भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यू पाटील, रामजी बेरा, निलेश बावीसकर, नगरसेविका नेत्रा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पोलादपूर तालुक्यातील चरई हनुमानवाडीतील वृद्ध महिला सुनंदा सकपाळ ही काटेतळीला गावदेवीच्या पूजेला आली होती. या ठिकाणी मुक्काम करून ती चरई येथे जाण्यासाठी पोलादपूर एसटी स्थानकामध्ये आली. यावेळी बसमध्ये चढताना महिलेच्या हातातील प्रत्येकी 1 तोळ्याच्या 2 बांगड्या चोरांनी लंपास केल्या. यापूर्वी ही पोलादपूर एसटी स्थानकातून एका आदिवासी महिलेचे बाळ चोरीला गेले, तरी पोलिसांना चोरट्यांचा तपास लागत नसल्याने जनता देखील हवाल दिला आहे. दरम्यान वृद्ध महिलेने तिचा मुलगा शंकर सकपाळ याच्यासोबत जाऊन पोलादपूर पोलिसांकडे या चोरीची रीतसर फिर्याद दिली आहे. पोलादपूर एसटी स्थानकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरांचा तपास लावण्याचे आवाहन पोलादपूर पोलिसांसमोर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडची साफसफाई करण्याचे काम दुर्गरक्षक संस्थेचे शिवभक्त गेल्या काही दिवसांपासून करत आहेत.
त्यांनी केलेल्या स्वच्छता मोहिमेत 1500 पोती कचरा गडाखाली जमा करून आणण्यात आला आहे. मात्र दुर्दैवाने या कचऱ्यात सुमारे 450 ते 500 दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत. गेल्या काही वर्षापासून किल्ले रायगडावर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक आणि पर्यटक येत असतात. मात्र गडावर दारूबंदी आहे. तसेच येणाऱ्या पर्यटकांवर बारीक नजर असते. त्यातूनही काही टवाळ मंडळी गडावर दारूच्या पार्ट्या करत असल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत थांबला पाहिजे. गडावर रक्षक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तसेच पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने याची दखल घेतली पाहिजे अशी मागणी शिवप्रेमींकडून होत आहे. गेली 2 वर्षे अतिवृष्टी आणि वादळांमुळे रायगड जिल्ह्यातील भाताची उत्पादकता कमी झाली. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात कृषी विभागाने भाताची उत्पादकता वाढवण्यावर भर दिला आहे. यंदा प्रति हेक्टरी 2815 किलोग्रॅम भाताचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसे नियोजन करण्यात आले आहे. यंदा खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये 1,06,263 हेक्टर शेतीच्या मशागतीची कामे सुरू केली आहेत. पनवेल शहरातील अमरधाम स्मशानभूमी समोरील चौकात सिग्नल यंत्रणा बंद आहे. या ठिकाणच्या चौकातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ असते. विशेषतः सायन पनवेल महामार्गावरील अतिवेगाने येणाऱ्या वाहनामुळे या ठिकाणी अपघात होण्याचा धोकाही निर्माण होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सिग्नल यंत्रणा बंद असल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये यासाठी भाजप युवा मोर्चाचे पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप यांनी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सिग्नल यंत्रणा सुरू करावी याबाबतचे निवेदन दिले. जनगणना प्रक्रियेची डिजिटलायझेशन करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. ही प्रक्रिया डिजिटल केल्यामुळे मोजणी प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे. एवढेच नव्हे तर जन्म आणि मृत्यूबाबतचे रजिस्टरही याला जोडण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले. आसाममधील डिरेक्टोरेट सेन्सेस ऑपरेशन्स इमारतीच्या उद्घाटन समारंभात त्यांनी याबाबतची माहिती दिली. भारतात दरमहा वर्षांनी जनगणना प्रक्रिया राबवली जाते. कोरोना साथीच्या रोगामुळे देशात गेल्या वर्षी जनगणनेची प्रक्रिया राबवण्यात आली नाही. यापूर्वी ही प्रक्रिया कागदोपत्री केली जायची पण आता ती डिजिटल पद्धतीने होणार आहे. संतूर या वाद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देणारे जगविख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. भारतीय संगीतात पंडित शिवकुमार शर्मा यांचे योगदान अतुलनीय आहे. संतूर या काश्मीरमधील लोकवाद्याला संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या शर्मा यांनी भारतीय चित्रपट संगीतातही फार मोठी कामगिरी बजावली. सिलसिला या चित्रपटाला प्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबर त्यांनी दिलेले संगीत रसिकांच्या सतत आठवणीत राहणारे ठरले आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करा असा आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण वेगाने काम सुरू केले आहे. त्यानुसार राज्यातील 15 महापालिकांच्या प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा 17 मे रोजी जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. हा आराखडा जाहीर झाल्यानंतर SC, ST आणि महिला यांच्या आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण, डोंबिवली, मुंबई, ठाणे या महापालिकांची प्रभाग रचना जाहीर होणार आहे. राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. 6 वर्षापूर्वी राज्यसभेसाठी मला खासदारकी देण्यात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा राहिला. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी मी फडणवीस यांची भेट घेतली अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी प्रसारमाध्यमांना यावेळी दिली. संभाजीराजे यांची राष्ट्रपती नियुक्ती राज्यसभा खासदारकीची मुदत 3 मे रोजी संपली आहे.
संभाजीराजे येत्या 12 मे रोजी आपली पुढची राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यांच्या पुढच्या राजकीय भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जी टेलिव्हिजनच्या महामिनिस्टर या कार्यक्रमाची शूटिंग पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होत आहे. यासाठी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, शिवसेनेचे सचिव, महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर हे मंगळवारी पनवेलमध्ये दाखल झाले. त्यांचा उत्तर रायगडचे संपर्क प्रमुख बबनदादा पाटील आणि प्रथमेश सोमण यांनी स्वागत आणि सत्कार केला. या महामिनिस्टर कार्यक्रमातील विजेत्या महिलेला 11 लाख रुपयांची पैठणी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धुळे जिल्हा आणि सत्र न्यायालयाने नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. महाड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना कार्यकर्त्यांकडून राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या संदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने नारायण राणे यांना दिलासा दिला आहे. अनिकेत उज्ज्वल निकम यांनी नारायण राणे यांची बाजू मांडली.